आज राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी आंबेवाडी चिखली या पूरप्रवण गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांनी पूर येण्याआधीच लवकरात लवकर स्थलांतर करावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या जसं आपण आताच बघितलं पूर परिस्थिती अजूनच वाढत चाललेली आहे. रातनगिरीचे जे दरवाजा तो उघडलेले आहेत आज सकाळी, त्याच्यामुळं आणि आणखीन पाण्याच्या उंचीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चिखली असेल आंबेवाडी या गावांमध्ये मी आता भेट घेऊ ज्या नागरिकांना जे अजून बाहेर पडलेले नाही आहेत त्यांना विनंती आणि आवाहन केले की त्यांनी लवकरात लवकर स्थलांतर व्हावं आणि तसंच इतरही गावांमध्ये नदीकाठचे जे आहेत त्या सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी विनंती. यावेळी गावच्या सरपंच रोहित पाटील, धनाजी चौगले, बटूसिंग रजपूत, भरत पाटील, श्रीधर पाटील, किशोर पाटील आदी समवेत गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.